फेक नरेटिव्हचा माहितीला फटका, केलेल्या कामाची पावती विधानसभा निवडणुकीत मिळणार, मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। महायुतीला तडीपार करणार म्हणणाऱ्यांना कोकणानं तडीपार केलं, देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेना युबीटी पक्षाला टोला। आयएएस अधिकारी तुकाराम मुंडेंची पुन्हा बदली होण्याची शक्यता, राज्यातील 8 ते 10 सनदी अधिकाऱ्यांची ही बदली, विश्वसनीय सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती। ईव्हीएम कोणीही हॅक करू शकत नाही, पराभव जिव्हारी लागल्यानं रडीचा डाव सुरू, शिवसेना युबीटीच्या आरोपांवर रवींद्र वायकर यांचा पलटवार। वायकरांच्या विजयानं विरोधकांच्या पायाखालची बाळू सरकली, गिरे तो भी टांग उपर, मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका। सीसीटीव्ही फुटेज देण्याची निवडणूक आयोगाची हिंमत नाही, उत्तर पश्चिमच्या उमेदवारांनी लोकशाहीसोबत विश्वासघात केला, आदित्य ठाकरेंची रवींद्र वायकर यांच्यावर घणाघाती टीका। ईव्हीएम हॅक होत नाही, मोबाईल आणि मतमोजणीचा संबंध नाही, ईव्हीएम मतमोजणीच्या वादावर निवडणूक अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार, लोकसभेला बसलेल्या फटक्यानंतर मोठे फेरबदल होण्याची शक्यता। मंत्रिपद वाटायला आलं तर ते मलाच मिळणार, प्रफुल्ल पटेल यांच्या विधानानं राजकीय वर्तुळात खळबळ, मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये सुनेत्रा पवारांचंही नाव। आत्महत्या थांबवा अन्यथा राजकारण सोडेन, पंकजा मुंडे यांचं समर्थकांना भावनिक आवाहन। ओम बिर्लांनी महात्मा बसवेश्वरांना वाहिली श्रद्धांजली, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, किरण रिजिजू यांनीही वाहिली श्रद्धांजली। गाझा सुरू असलेलं युद्ध रोखण्यासाठी भारतानं पुढाकार घ्यावा, मोहम्मद मुस्तफा यांचं पंतप्रधान मोदींना पत्र। निरंजन डावखरे तिसऱ्यांदा आमदार होतील, गणेश नाईक यांनी व्यक्त केला विश्वास। प्रतिभा धानोरकरांनी शरद पवारांची घेतली भेट, लोकसभेमध्ये निवडून आल्यानंतर घेतली सदिच्छा भेट। कोल्हापुरात पोलिसांचा रूट मार्च, बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च। जोरदार पावसामुळे केळबाई वाडी तुपट वाडी पुलावर पाणीच पाणी, तर जोरदार पावसामुळे शेती कामांना मात्र वेग। भाजप आमदार टी राजा यांना अटक, हैदराबाद विमानतळावर पोलिसांनी केली अटक। परभणीमध्ये बनावट नोटा बनवणाऱ्या दोघांना अटक, दोघांकडून नोटा बनवण्याचं साहित्य जप्त। सलग 3 दिवस सुट्ट्यांमुळे लोणावळा हाऊसफुल, सुट्ट्यांमुळे शहरामध्ये मात्र वाहतूक कोंडी। कोल्हापुरात मुसळधार पाऊस, मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची मात्र तारांबळ। लातूरमध्ये महामार्गाची उंची वाढवल्यानं शेतकरी अडचणीत, 50 एकर शेतीमध्ये साचलं पावसाचं पाणी। हिंगोलीमध्ये वादळी वाऱ्यासह अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी, पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा। शाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।